प्रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे प्रमुख प्रवक्ते प्रमोद कारकर यांच्या वाढदिवसाचा अनाठाई खर्च टाळून गोरगरीब अनाथ मुलांना पुस्तकांचं वाटप करण्यात आलं. तुळजापूर तालुक्यातील किलज येथील रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य शिवविचारांचे अभ्यासक प्रसिद्ध व्याख्याते आणि ज्येष्ठ समाजसेवक प्रमोद कारकर यांचा वाढदिवसाचा वायफट खर्च टाळून येथील मित्रपरिवाराकडनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अश्विनीताई महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सलगरा येथील मधुशाली महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना वाचनालयाची गोडी निर्माण व्हावी म्हणून उपयुक्त असणारी 501 पुस्तकांसह कपड्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी प्राचार्य एम ई बुबीन, प्राध्यापक एस जी केसकर, एस गिरी, एस व्ही भोसले, एस पारवे जिल्हा परिषद सदस्य, प्रसाद राजमाने, राम जळकोटे, विशाल केदारे, मनोज देवकते, प्रतीक भोसले, वैभव मुळे, आविष्कार फसके, कानिफ कांतोडे, शुभम नलावडे, गणेश काटे, किरण मोजने, आकाश घालके आदींसह ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये अनाथ गोरगरीब मुलांना पुस्तकांचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य स्वामी यांनी मानले. तेजे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र जे संस्था सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते, विविध स्तरातून विविध क्षेत्रातील मंडळींना काम करत असताना एक समाजकार्य आणि शिवकार्य प्रत्येकाच्या मनामध्ये रुजलं पाहिजे हाच एक मनामध्ये उद्देश ठेवून प्रतिष्ठान काम करत आहे. काल आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील सरगळा देवटी येथील मधुशाली कलावाडीचे महाविद्यालय या येथे प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून एक पुस्तकांचा ज्ञानाचा भांडार हा सर्व युवक आणि युवतींपर्यंत पोहोचावा आणि तिथून वाचनाची गोडी ही निर्माण व्हावी या हेतून आम्ही जवळपास 30 पुस्तके या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या विद्यालयाला आम्ही दिली आणि विविध क्षेत्रातून काम करत असताना वेगवेगळ्या विषयांना धरून समाजकार्य आणि शिवकार्य आजपर्यंत प्रतिष्ठान हे करत आलेलं आहे. आमच्या प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आदरणीय अश्विनीताई महांगडे यांच्या माध्यमातून हे आम्ही सर्व कुटुंबातील सदस्य आजपर्यंत काम करत आहोत. आतापर्यंत सुरू असलेले हे काम असंच यापुढेही चालू राहील अशी ग्वाही मी आज या माध्यमातून देतो. त्याचबरोबर मला याच सगळ्या उस्मानाबाद जिल्हा टीमच्या माध्यमातून हे सगळं काम करत असताना प्रत्येक प्रतिष्ठानच्या चेहऱ्यावरती प्रत्येक प्रतिष्ठानच्या सदस्यांवरती जो एक आनंद आहे तो आनंद असाच चालू राहील. या ठिकाणी बोलत असताना मला एक अभिमान वाटतो की आमचा प्रतिष्ठानचा सदस्य हा कोणतेही काम करत असताना एक हिरीने त्या उपक्रमामध्ये सहभाग घेत असतो असाच एक वसा आणि शिवविचार आणि समाजकार्य या दोन्ही गोष्टी यापुढे चालू राहतील. यशवंत भुसारे, सी 24 तास, लोहारा, उस्मानाबाद.